तासाभरातच इंदौर विमानतळावर उतरलो. बाहेर राजकुमारींनी पाठवलेली मर्सिडीज तयारच होती. तिघेजण गाडीत बसलो. गाडी शहराबाहेर पडली. दुतर्फा हिरवीगार शेते वने असलेल्या स्वच्छ सुंदर रस्त्यावरून गाडी वेगाने धावू लागली. 2.5 तासांनी प्रतापपुरात पोचलो. मध्ययुगाच्या खाणाखुणा टिकवून असलेला ऐतिहासिक शहर आता हळूहळू आधुनिकतेचा कोट चढवू लागलं होतं. गाडी भव्य प्रवेशद्वारातून आत शिरली. राजमहालाचा विस्तृत परिसर, ऐसपैस पसरलेली वाटिका, भव्य महाल हे सगळं पाहूनच दडपण आलं. सांभाळून बोला, योग्य शब्द सापडत नसतील तर बोलूच नका, मी सचिन आणि विशालला सल्ला दिला. अस्मादिकांना काही अडचण नाही, आमची बोली या राजेशाही वातावरणात साजेशीच आहे. या अज्ञ आणि वाचाल सेवकाने मात्र आपल्या वात्रट जिव्हेस लगाम घालावा, अन्यथा आपण तिघेही संकटात अडकू, विशाल म्हणाला. आम्ही गाडीतून खाली उतरलो. लगेचच शाही सेवक सामान उतरवण्यास आले. आम्ही महालात शिरलो. महालाचं सौंदर्य पाहून डोळ्याचे पारणे फिटले. प्रधानांनी आमचं स्वागत केलं. आम्हाला गादीवर बसण्याची विनंती केली. ती गादी इतकी मऊ होती की आम्हाला पिंजून ठेवलेल्या ढगावरच बसल्यासारखं वाटलं. तेवढ्यात एका दालनातून एक अतिशय सुंदर स्त्री बाहेर पडली. तिने पांढरी उंची वस्त्रे घातली होती. हातात चांदीचे फुलपात्र होते. हीच राजकन्या असावी असे सचिनला वाटले. तो माझ्या कानात पुटपुटला. आता लग्न करेन तर हिच्याशीच. यावेळी तू अजिबात मध्ये यायचं नाही. तुला काय हवं ते कर, फक्त स्वतःसोबत आमची इज्जतही घालवू नकोस बस, मी पुटपुटलो. पण तिथे दुर्लक्ष करत सचिन अचानक उठला. ती तरुणी जवळ आली तसा अदबशीरपणाचे ढोंग करत म्हणाला, हॅलो राजकुमारी मॅडम, मी सचिन, 9 घोस्ट टीमचा कॅप्टन. तुमचा संदेश मिळताच ताबडतोब यांना घेऊन इथे आलो. तुमच्याबद्दल खूप काही ऐकलं होतं मी, पण आता समोरासमोर भेटल्यावर वाटतंय ते सगळं खोटं होतं. तुम्ही तर ऐकलं होतं त्यापेक्षा फारच सुंदर दिसता. अहो पण, ती तरुणी गोंधळली. पण सचिन बोलतच राहिला, नाही नाही लाजू नका, जे खरं आहे ते खरं आहे. मी तुमच्यापेक्षा सुंदर स्त्री आजवर पाहिली नाही. तुम्ही मला इथे काय काय घडलं ते नीट आठवून सांगा, मग बघा कशी 2 दिवसात ही केस सॉल्व करून टाकतो. उगाच नाही मला या देशातील सर्वोत्तम डिटेक्टिव्ह म्हणत. अहो पण साहेब, ती तर आमची दासी आहे, तुम्ही तिच्याशी काय इतकं सगळं बोलताय. अखेर प्रधानांनी न राहून तोंड उघडलंच आणि सचिनला तोंड घशी पडल्यासारखं झालं. मला तर पटकन इतकं हसू आलं की तोंडातला पाण्याचा फवारा विशालवर उडाला. अस्मादिकांचा चेहरा भिजला. सचिन गुपचूप जागेवर बसला. विशाल रुमालाने तोंड पुसू लागला. मी अजूनही हसतच होतो. प्रत्यक्ष राजकुमारी आपल्यासाठी पाणी घेऊन येईल का? ती दासीच असणार तुला कळायला हवं होतं, मी हळूच म्हटलं. इतकी सुंदर दासी आणि कपडेही किती महाग वाटत होते तिचे, सचिन आश्चर्याने म्हणाला. राजघराण्यातील दासी अशाच असतात. आता यापुढे उतावीळपणा करू नकोस, जगात तू काही एकटाच बिनलग्नाचा नाहीस, मी दटावलं. दासी तर दासी, आवडली आपल्याला, मोबाईल नंबर घ्यायला पाहिजे होता तिचा, सचिन म्हणाला. अतिउत्साही सेवका, तुझ्या या बेमुवर्त उच्छंखुळ वागण्यामुळे एक दिवस प्रताडित होण्याची पाळी येईल अस्मादिकांवर, विशाल काळजीने कुजबुजला. सावधान, राजकुमारीजी येत आहेत, प्रधान म्हणाले. आम्ही आसपास पाहिलं. प्रशस्त जिन्यावरून हळूवार पावलं टाकीत एक लावण्यवती उतरत होती. तिच्या सौंदर्यात एक वेगळंच तेज होतं, पण ते फक्त तिच्या देहावरील शाही वस्त्रांचं अलंकारांचं नसून व्यक्तिमत्वाचंही होतं. तिच्या देहबोलीत घरंदाजपणा आणि डोळ्यात करारीपण होतं. आम्ही तिघही उठून उभे राहिलो. सचिनची तर बोलतीच बंद झाली होती. स्वागत आहे तुमचं आमच्या राजमहालात. तिघेच आलात? बाकीचे इतर मोहिमात गुंतले असतील नाही का? देशभर शोध मोहिमा चाललेल्या असतात की नाही तुमच्या? आम्ही ऐकून आहोत तुमचे पराक्रम, अकल्पनीय आणि थरारक. आमची अडचणही सोडवाल असा नक्कीच विश्वास वाटतो.
त्याबद्दल बोलूच नंतर सविस्तर, पण तुम्ही आधी आराम करा, फार दुरून आलात, प्रवासाचा शीण आला असेल। प्रधानजी तुम्हाला तुमची दालने दाखवतील, आपण संध्याकाळी एकत्र चहापान करू, तुम्हाला आणखी कशाचीही गरज भासली तर प्रधानजींना बिनदिक्कतपणे सांगा, राजकन्या प्रसन्नपणे हसत म्हणाली। सध्या तरी कशाची गरज नाही, तुम्हाला भेटून फारच आनंद झाला राजकुमारीजी, मी अदबशीरपणे म्हटलं। आम्हालाही तुम्हाला एकदा तरी भेटायचं होतंच, तुम्ही अपेक्षेपेक्षा फारच तरुण आहात सर, तुम्ही सगळेच लाजवाब आहात, राजकुमारींनी कौतुक केलं। मनापासून धन्यवाद राजकुमारीजी, आम्ही कंटाळलेल्या थकलेल्या जीवांना विरंगुळा देऊ शकतो याचं समाधान वाटतं, मी म्हटलं। सध्या लोकांना त्याची औषधा इतकीच निकड आहे सर, ती हसून म्हणाली। तुम्ही मला सर म्हणण्याची गरज नाही राजकुमारीजी, मी विनम्रपणे म्हटलं। असं कसं, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते, तिने म्हटलं। ती बुद्धिमान होती हे नक्कीच, अप्रतिम सौंदर्य आणि प्रखर बुद्धिमत्ता, जगातील सगळ्यात डेडली कॉम्बिनेशन्सपैकी एक। आम्ही तिचा निरोप घेऊन प्रधानांच्या पाठोपाठ विरुद्ध बाजूच्या जिन्यावरून दुसऱ्या माळ्यावरील अतिथी कक्षाकडे निघालो। इथे सर्वच गोष्टी उंची, महाग आणि दुर्मिळ वाटत होत्या। निजामाच्या खजिन्याच्या कृपेने आम्हीही श्रीमंत झालो असलो तरी नवखे होतो, आम्हाला अशा गर्भश्रीमंतीची सवय नव्हती। कुठल्याही गोष्टीला धक्का लागू नये म्हणून अंग चोरून चालत होतो। काय मग, कशी वाटली खरीखुरी राजकन्या, मी सचिनला विचारलं। खूपच भारी, पण एवढी हुशारी आणि सौंदर्य अपने बस की बात नाही बाबा, शेवटी संस्कृतात काय म्हणाली ती, पूज्यते विद्वान वगैरे। तिला सांग मी काही विद्वान नाही, उगाचच अपेक्षा वाढतात लोकांच्या आणि कसले कसले कठीण प्रश्न विचारतात मग। सचिनने शर्यतीतून माघार घेतली, त्याला दासीच आवडलेली वाटत होती। आम्हाला राहण्यासाठी दिलेले अतिथी कक्ष पंचतारांकित ताज हॉटेलच्या तोडीचे होते। आम्ही गुप्तहेर असलो तरी शाही अतिथी असल्यामुळे दोन्ही वेळचं जेवण राजकुमारीजी आणि त्यांच्या परिवारासोबतच होणार होतं। प्रधानजींनी त्यावेळी पाळण्याचे काही बेसिक नियम शिकवले। राजकुमारीजी सर्वात शेवटी टेबलाकडे येतील आणि सर्वात आधी जातील, दोन्ही वेळा उठून त्यांना मान द्यायला हवा, कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या आधी उठून जाता येणार नाही, हा त्यांचा अवमान मानला जाईल। खाताना कटलरीचे चघळण्याचे आवाज अजिबात होता कामा नयेत, एकमेकांच्या ताटाकडे पाहू नये। राजकुमारीजी केंद्रभागी असतील, उजव्या बाजूला कुटुंबीय आणि डाव्या बाजूला पाहुणे असा नियम आहे। डाव्या बाजूच्या तीन खुर्च्या तुमच्या असतील, ताटातील पदार्थ संपल्यास स्वतःहून वाढून घेऊ नये, फक्त डोळ्यांनी सेवकाकडे खूण करावी, पदार्थ लगेचच वाढला जाईल। भोजन कक्षात मोबाईल फोन आणणं निषिद्ध आहे। राजघराण्यातील कुठलीही व्यक्ती आसपास असताना मोठमोठ्याने बोलणं, मोबाईलमध्ये मग्न असणं, चेष्टामश्करी करणं, राजघराण्यातील व्यक्तीला कळत नकळत स्पर्श करणं वर्ज्य आहे। परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही दालनात जाता येणार नाही, महालाबाहेर जाण्याआधी राजघराण्यातील एका तरी व्यक्तीला कळवणं आवश्यक आहे। प्रधानजी नियमावली ऐकवून निघून गेले। थोडक्यात आम्हाला 5-स्टार जेलमध्ये आणून ठेवलंय सांगाना साल्यांनो, मस्तपैकी राजे महाराज लोकांचं पंचपक्वान्न खायला मिळेल म्हणून इथे आलो, तर इतके नियम, जेवायला बसणार आहोत की बोर्डाचा पेपर लिहायला, हे करा ते करू नका, सचिन चिडला। या जीवनशैलीतही एक अगम्य गंमत आहे सेवका, अस्मादिकांना हे नव अनुभव फार आवडतील, विशाल खुश होत म्हणाला। मग आम्ही आपापल्या दालनातील सागवानी अलमाऱ्यातून आमचं सामान लावलं, मखमलीच्या गाद्या गिरद्यांवर दुपारची झोप घेतली आणि सायंकाळी चहापानासाठी शाही वाटिकेत पोचलो। तिथे राजकुमारी इरावती आणि रॉजर आधीपासूनच हजर होते, प्रधानांनी त्यांची ओळख करून दिली। ओहो, तुम्हीच का ते गुप्तहेर प्राध्यापक, ताई खूप काही सांगत असते तुमच्याबद्दल, इरावती म्हणाली। आम्ही आभार मानले। व्हॉट एल्स यू ऑल डू टू अर्न ब्रेड अँड बटर, रॉजरने विचारलं। आम्ही 90 कोटी वापरून सुरू केलेल्या उद्योगधंद्यांची यादी ऐकवली, काही नवीन व्यावसायिक कल्पनाही ऐकवल्या, हे ऐकून तो खुश झाला।
तेवढ्यात गार्गी तिथे आली. सर्वजण उभे राहिले. मी तिच्या डावीकडे पहिल्याच खुर्चीवर बसलो होतो. तिने कुठलं तरी फारच दुर्मिळ अत्तर शिंपडलं असावं, किंवा मग हातीच्या सोनसळी देहाचाच गंध असावा. तो गंध वेड लावून गेला. हसत खेळत चहापान सुरू झालं. नाश्त्याला रुचकर असे 50 पदार्थ होते, पण त्यांच्यावर मनसोक्तपणे तुटून पडताना येण्याची तगमग सचिनच्या देहबोलीतून जाणवत होती. अजिबात आवाज न करता खाणं ही तर एक प्रकारची कसरतच होती. चहा अमृतासारखा चविष्ट होता. देशातील सगळ्यात निष्णात शेफ यांच्याच स्वयंपाकघरात राबत असावेत. चहापानानंतर गार्गी आम्हाला कोमात असलेल्या महाराजांशी भेटण्यास घेऊन गेली. तिने त्यांना आमची ओळख करून दिली. आम्ही हात जोडून नमस्कार केला, पण त्यांची कुठलीच प्रतिक्रिया नव्हती. रॉजर आणि इरावतीही सोबत होते. मग गार्गीने घौलशापाच्या जन्मापासून महाराजांवर 2 आठवड्यांपूर्वी झालेल्या हल्ल्यापर्यंत पूर्ण कहाणी ऐकवली. तिचा शापवाणीवर विश्वास नव्हता. हा घातपातच असावा अशी तिला शंका होती. महाराजांचे बरेच राजकीय आणि व्यावसायिक शत्रू होते, पण त्यांना कुणावरही नेमका संशय ठेवता येत नव्हता. पोलिसांनाही हा अपघातच वाटला. तरी राजकुमारींच्या सांगण्यावरून त्यांनी महालाबाहेर गस्त वाढवली होती. राजमहालात संभ्रमित करणारं वातावरण तयार झालं होतं. म्हणूनच राजकुमारींना आमची गरज भासली. आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही नक्कीच तुमची काहीतरी मदत करू, मी म्हटलं. गार्गीने समाधानाने मान डोलावली. मग ती आपल्या दालनाकडे निघून गेली. पाठोपाठ इरावती आणि रॉजरही गेले. प्रधानजी मात्र आम्ही अतिथी कक्षात जाईपर्यंत आमच्यावर लक्ष ठेवून होते. ही तर चिटिंग झाली ना यार. महाराजांवर हल्ला करणारा हल्लेखोर पकडायला म्हणून बोलावलं ना आपल्याला इकडे. मग आता ही घौलची भूताटकी कुठून आली सांग. एका फीमध्ये 2-2 कामं करून घ्यायला बघतात ही लोक. हे तर असं झालं की हेअर कटिंगच्या पैशात दाढी पण करून द्या, सचिन चिडून म्हणाला. सेवका, पूर्वी तू केशकर्तनालय चालवत होतास असे दिसते. अस्मादिकांचा श्मश्रू करून देशील काय? विशाल वाढलेली दाढी खाजवत म्हणाला. श्मश्रू म्हणजे काय? मला फक्त मशरूम्स माहीत आहेत, सचिन पुटपुटला. श्मश्रू म्हणजे दाढी, मी स्पष्ट केलं. तुझी हजामत करायला आलोय का मी इथं? सचिन ओरडला. हळू बोल. आसपास कोणी राजघराण्यातील व्यक्ती असेल तर नियमभंग झाला म्हणून तुला फासावर चढवतील, मी हसत म्हटलं. सचिन वैतागला आणि तोंडातल्या तोंडात शिव्या देत आपल्या दालनात निघून गेला. रात्रीच्या जेवणाला पुन्हा देशी विदेशी किमान 100 तरी पक्वान्न समोर होती, पण सर्व नियम पाळून त्यांचा आस्वाद घेणं मात्र कठीण होतं. तसा मला आणि विशालला फार त्रास होत नव्हता. आतापर्यंत अनेक पंचतारांकित हॉटेलात वगैरे जेवलो असल्याने काही एटिकेट्स ठाऊक होते. तसा सचिनही सोबत असायचाच, पण त्याने कधीच कुठल्या नियमांना जुमानलं नव्हतं आणि आज त्याला ते जड जात होतं. तुम्ही पोटभर खा, लाजू नका. आमचे शाही शेफ फारच रुचकर जेवण बनवतात, राजकन्या गार्गी डावीकडे वळून म्हणाली. मी तिच्या अगदी जवळच बसलो होतो. पुन्हा एकदा तो अज्ञात सुगंध वेड लावत होता. जेवणाच्या नक्षीदार ताटाभोवती शिताफीने फिरणारी तिची सोनचाफ्यासारखी बोटं पाहतच राहावं असा मोह झाला. पण त्यानेही कुठल्या तरी नियमाचा भंग होईल की काय असं वाटून मी माझ्याच ताटात लक्ष रोवून गुपचूप खाऊ लागलो. खरपूस भाजलेला तंगडी कबाब सचिनला दोन्ही हातात धरून चवीचवीने खायचा होता, पण ते अशिष्टपणाचं ठरलं असतं. पण मोह सोडवेना म्हणून तो ती तंगडी ताटात घेऊन काट्या चमच्याने तोडून खाण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. वरवरचं मऊ लुसलुशीत शिजलेलं मांस सहज निघालं, पण नंतर मात्र त्या मेलेल्या कोंबडीला सूड उगवण्याचा मूड झाला असावा. सचिनला काट्याने हाडापासून मांस सोडवता येईना. तो आणखी जोर लावू लागला. कटलरीचा आवाज होऊ लागला. सगळ्यांचं लक्ष तिथे वेधलं, पण दुसऱ्याच्या ताटात पाहणं हा नियमभंग असल्याने प्रत्येकजण खाली मान घालून निमूटपणे खात होता. अखेर चिडलेल्या सचिनने उजव्या हातातील काटा सूर्यासारखा घपकन त्या तंगडीत उरतवण्याचा प्रयत्न केला, आणि ती तंगडी त्याच्या ताटातून उडून वेगन असलेल्या रॉजरच्या ताटात पडली. रॉजर पोढ्यात साप पडावा तसा दचकला. नोकर चक्रावले. सचिन घाबरला. नियमभंग झाला होता. तुम्हाला कोणतेही शिष्टाचार पाळण्याची गरज नाही.
तुम्ही आमचे खास पाहुणे आहात, आम्ही तुम्हाला या राजशिष्टाचारातून सुटका देतो. अन्न हे आस्वाद घेण्यासाठीच असतं, त्याला नियमात जखडवणं योग्य नाही, पण राजघराण्याचे पूर्वापार चालत आलेले नियम पाळावे लागतात. तुम्ही दिलखुलासपणे जेवणाचा आनंद घेऊ शकता. गार्गीने कौतुकास्पद समजूतदारपणा दाखवला. सगळेच थोडे रिलॅक्स झाले. रॉजरला नवीन ताट वाढलं गेलं. सचिननेही नवीन तंगडी घेतली आणि मनसोक्त खाऊ लागला. विशालने त्याच्या गमतीदार भाषेत आमचा कुठला तरी विनोदी किस्सा ऐकवायला सुरुवात केली. सर्व त्यात रंगून गेले. यालाच म्हणतात सहभोजन. तुमचे मित्र फारच गमतीदार आहेत सर, गार्गी कौतुकाने म्हणाली. मीही हसलो. तेव्हाच मी पहिल्यांदा अगदी जवळून तिच्या डोळ्यात पाहिलं. तिचे डोळे नैसर्गिक निळे होते, अंदमानच्या नितळ समुद्रासारखे, पण त्यात रूपाचा गर्व नव्हता. जेवण झाल्यावर राजकुमारी आणि इतरांचा निरोप घेऊन आम्ही आमच्या शयनकक्षाकडे निघालो. महालात प्रवेश करताच एक प्रशस्त दिवाणखाना लागायचा. त्याची लांबी, रुंदी, उंची आणि सौंदर्य सगळंच अफाट होतं. या दिवाणखान्याला पूर्व आणि पश्चिमेस कोरीव लाकडी पायऱ्या होत्या. पूर्वेच्या पायऱ्या राजघराण्यातील व्यक्तींच्या दालनाकडे जात, तर पश्चिमेच्या अतिथीगृहाकडे. आम्ही पश्चिमेच्या पायऱ्या चढून शयनकक्षाकडे पोचलो. राजेशाही थाटात झोपण्याचा आनंद घेण्यासाठी सचिन आणि विशाल लगबगीने आपापल्या दालनात गेले. मीही माझ्या दालनातील पलंगावर स्वतःला झोकून दिलं, पण झोपेने हट्टीपोरीसारखी डोळ्यांची सोयरीक नाकारली. मग मी उठून बसलो. डायरीत थोडं लेखन केलं. दालनातच फेरफटका मारला. उंची शोभेच्या वस्तू, महागडी चित्रे यांचा सौंदर्यास्वाद घेतला. त्यानंतर थोडा वेळ सोबत आणलेलं विश्वास पाटलांचं झाडा झडती हे पुस्तक वाचलं. डोळे जड वाटू लागले. तेव्हा पुन्हा त्या राजेशाही बिछाण्यावर पडलो. नखरेबाद झोप आणि अगतिक झालेले डोळे यांचे संबंध जुळत होते तेव्हाच कानांनी दाराबाहेर अस्पष्ट पैंजणांचा आवाज टिपला. मी सावध झालो. रात्रीचे 2 वाजले होते. यावेळी पैंजण वाजवत अतिथी कक्षातून फिरण्याचा छंद कुणाला असेल. मी गुपचूप दालनातून बाहेर पडलो. सचिन आणि विशालच्या कक्षांचा कानोसा घेतला. सचिनच्या घोरण्याचा आवाज स्पष्ट ऐकू आला. विशालच्या खोलीतही काही गडबड नव्हती. ते सुरक्षित आहेत याची खात्री पटली. पण तेवढ्यात तोच पैंजणांचा आवाज पायऱ्यांवरून खाली धावत गेला. मला भूलभुलैया सिनेमाची आठवण झाली. या महालातील मंजुलिका कोण हे पाहायला मी सुद्धा जिन्यावरून खाली धावत गेलो. पण त्यानंतर मात्र तो आवाज गायबच झाला. महालाच्या अवतीभवती 24 तास सुरक्षा रक्षकांचा वेढा असायचा, त्यामुळे बाहेरून कोणी सहजासहजी आत येणं शक्य नव्हतं. महालातीलच एखादी दासी आवराआवर करत असेल असं वाटून मी पुन्हा वर जाणार होतो तेव्हाच दिवाणखाण्यातून मागच्या बागेकडे जाणारं दार उघडं असलेलं दिसलं. मी संशय आणि कुतूहलाने तिकडे वळलो. बागेतले दिवे लावलेले असल्यामुळे बऱ्यापैकी उजेड होता. मी तिथे वळलो. बागेत फलाफळांची भरपूर झाडे होती. महाराजांनाही बागकामाची आवड असावी. रंगबिरंगी गुलाब, चाफ्याचे सर्व प्रकार, कितीतरी सुगंधी फुलं, पुष्करणी कुंडातील कमळं लक्ष वेधून घेत होती. पहाटेचे वेध लागलेली अर्धोन्मिलित फुलं आणखीच सुंदर दिसत होती. फळांची अनेक कलमेही होती. आम्रवृक्ष मंजिरींनी डवरला होता. पेरूवर फळांचे घोस होते. डाळिंब, पपई आणि जांभूळची झाडेही फळांनी लगडली होती. या बागेत दिवसा एकतरी फेरफटका मारायलाच हवा असं ठरवून मी माघारी वळणार तेव्हाच दिव्याखालच्या झोपाळ्यावर कुणीतरी बसलेलं दिसलं. पाठ माझ्या बाजूने असली तरी तो रेशमी केशसंभार पाहून ती राजकन्याच असावी याची खात्री झाली. तिलाही माझ्यासारखाच निद्रानाशाचा विकार जडलाय की काय? जवळ जाऊन त्यांचा एकांत भंग करू की नये अशा संभ्रमावस्थेत असतानाच तिनेच माझी चाहूल टिपली आणि हळुवारपणे मागे वळली. प्रथम गोंधळली, मग तिने गोड स्मित केलं. म्हणाली, पहिल्याच रात्रीपासून तपास सुरू केलेला दिसतोय तुम्ही. तसं काही नाही, झोपेत नव्हती म्हणून सहजच फेरफटका मारत होतो. तुमचा एकांत भंग केला असेल तर क्षमस्व, मी उत्तर दिलं.
तुम्हाला सुद्धा या उंची गाद्या गिरद्यांवर झोप येत नाही काय? मग आपण समदुःखी आहोत, या बसा, आपण गप्पा मारूयात, तिने खेळकरपणे म्हटलं. पण तिच्या शेजारी बसावं की बसू नये हा प्रश्न पडला. राजघराण्याच्या कुठल्याही व्यक्तीला स्पर्श करू नये हा नियम होता. खरं तर सुरक्षेच्या कारणास्तव ते योग्यच होतं, पण राजकन्येचा आदेश तरी कसा मोडणार? म्हणून मी जमेल तितकं अंतर सोडून तिच्या शेजारी झोपाळ्यावर बसलो. पायाने हलकेच झोका देऊन ती माझ्याकडे वळली आणि हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली, तुमच्या इतक्या कथा ऐकल्यात आणि पाहिल्यात मी की तुम्ही पाहुणे किंवा अनोळखी वाटतच नाही. नाईन घोस्ट म्हणजे आपले अगदी जवळचे जुने मित्र असल्यासारखेच वाटतात. खरंय तुमचं, खूप प्रेम मिळतं आम्हाला आमच्या रसिकांकडून, तीच आमची खरी मिळकत आहे, मी नम्रपणे म्हटलं. तुमच्याबद्दलही बरंच ऐकलंय मी. आजवर कुठलीही केस तुम्ही अर्धवट सोडली नाही असं म्हणतात. मनालीच्या सायकोचं प्रकरण तर आउटस्टँडिंग होतं. काही पॅरानॉर्मल केसेसही अविश्वसनीय वाटाव्यात अशा थक्क करून टाकणाऱ्या होत्या, गार्गी कौतुकाने म्हणाली. पुन्हा एकदा मनापासून आभार, तुम्ही आमचं काम फॉलो करता हे ऐकून बरं वाटलं. आपण आता थोडं महाराजांवर झालेल्या हल्ल्याविषयी बोलूयात का? मी हळूवारपणे विषयाला हात घातला. नक्कीच, तीच चिंता आम्हाला सतावत असते, गार्गी म्हणाली. काही प्रश्नांची मला जरा मुद्देसूद उत्तरं हवीत. महाराजांवर हल्ला साधारणतः किती वाजता झाला? त्यावेळी त्यांचे अंगरक्षक कुठे होते, काय करत होते? त्या दिवशी घरात कोणी नवीन व्यक्ती आली होती का? महाराजांना हल्ल्यापूर्वी शेवटचं कोण भेटलं होतं? मी चौकशीला सुरुवात केली. साधारण 3:30-4 वाजले असतील तेव्हा. अंगरक्षक रात्रभर जागे होते, पण पहाट होता होता त्यांचाही डोळा लागला. तसे ते नेहमीच या वेळेला एक डुलकी घेतात. पूर्वी असं कधी घडलंच नव्हतं, म्हणून महाराजांनीच ती सूट त्यांना देऊन ठेवली होती. घरात नवीन व्यक्ती कोणीच नव्हतं. इरा आणि रॉजरच्या विवाह सोहळ्याला आलेले सर्व पाहुणे कधीच परतले होते. कुणी नवीन दासी किंवा नोकरही नियुक्त करण्यात आले नव्हते आणि महाराजांना हल्ल्यापूर्वी शेवटची भेटणारी व्यक्ती मीच होते. त्या रात्रीही झोप येत नव्हती, म्हणून मी त्यांच्या कक्षात गेले होते. तेही जागेच दिसले. मी त्यांना झोपण्याची गळ घातली तर मलाच आपल्या मांडीवर निजवून मग गुपचूप कधी बाहेर गेले ते कळलंच नाही. माझा डोळा लागला नसता तर असं घडलंच नसतं, गार्गीने सर्व हकीकत सांगितली. शेवटी तिच्या डोळ्यात आसवे भरली होती, पण तिने बाणेदारपणे एकही थेंब बाहेर पडू दिला नाही. ठीक आहे, त्या प्रसंगाची एकूण परिस्थिती येते आहे माझ्या लक्षात. उद्या तुम्ही आमच्यासोबत एक सेवक धाडून तुमच्या या विस्तीर्ण महालाची ऐसपैस बगीचाची सैर घडवाल का? हवेलीचा भूगोल नीट माहीत असला तर तपासात मदत होईल, मी म्हटलं. नक्कीच, का नाही, पण सेवक कशाला, आम्ही स्वतःच येऊ तुमच्यासोबत. महाराज साहेब आणि आम्ही सोडून या हवेलीची खडानखडा माहिती इतर कुणालाच नाही, सेवकांना तर नाहीच नाही. हवेलीत राजघराण्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी काही छुपे कक्ष आणि मार्गिकाही आहेत. त्यांचीही माहिती तुम्हाला द्यायला हवी असं आम्हाला वाटतं, राजकुमारी म्हणाली. बरोबर, डॉक्टर, वकील आणि गुप्तहेरांपासून काहीच लपवू नये, तपासात अडचण निर्माण होते, मी म्हटलं. यावर दोघेही हसलो. तेव्हाच माझं लक्ष पहिल्यांदा तिच्या पायांकडे गेलं. नवथर केळीच्या खोडासारखे नाजूक कोवळे पाय, त्यावर निमुळती बोट, एकमेकांना जोडून तिने ते पाय वरच उचलून धरले होते. फक्त अंगठाखाली टेकत होता. अगदी लहान बाळांचे सोडले तर इतके सुंदर पाय क्वचितच कुणाचे असतील, पण यावेळी ते महत्वाचं नाही. महत्वाचं हे होतं की तिच्या पायात पैंजणे नव्हती. म्हणजे मी ज्या छमछम आवाजाचा पाठलाग करत इथवर पोचलो ती मंजुलिका कोणीतरी दुसरीच होती. तसंही रात्री 2:30 वाजता राजकुमारींचं अतिथी कक्षात काय काम असेल? पुन्हा एकदा महालात रात्रपाळी करणारी ती एखादी दासीच असावी असं मी माझ्या शंकेखोर मनाला समजावलं. असे गप्प का? झोप आलेली दिसते तुम्हाला, तुम्ही शयन कक्षात जाऊ शकता, आम्हाला एकटं राहण्याची सवय आहे, गार्गी म्हणाली. ठीक आहे राजकुमारीजी, पण तुम्हीही थोडा आराम करावा. राज्याचा भार सध्या तरी तुमच्याच खांद्यावर आहे. शिवाय महाराजांवर झालेल्या हल्ल्यानंतर तुमची ही प्रशस्त बागही फारशी सुरक्षित वाटत नाही, मी अदबीने म्हणालो. खरंय तुमचं,
महाराज साहेबांकडे पाहून जीव कासावीस होतो. ते येतील ना कोमातून बाहेर की? राजकुमारींनी सचिंत नजरेने वर महाराजांच्या दालनाकडे नजर टाकली. मीही वर पाहिलं, तिथला दिवा अजूनही तेवत होता. अचानक एक सावली आत आली आणि हळूहळू महाराजांच्या पलंगाजवळ जाऊ लागली. ते पाहताच आम्ही दोघं क्षणाचाही विलंब न करता पुन्हा महालात धावलो. अवघ्या 30-35 सेकंदात त्यांच्या दालनापाशी गेलो. दारावर डुलक्या घेणारे अंगरक्षक अचानक जागे झाले आणि वाट अडवू लागले, पण माझ्या मागे गार्गीला पाहताच अदबीने बाजूला झाले. आम्ही दार ढकलून आत गेलो आणि तेव्हाच एका काळ्या आकृतीने खिडकीबाहेर झेप घेतली.